सारंग ज्ञानेश्वर माने व त्याचे साथीदार हे वाई तालुक्यातील अनेक जणांवर खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात असून त्याबाबतची सत्यता पडताळून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर सारंग ज्ञानेश्वर माने व किरण विलास घाडगे व त्याचे साथीदार हे वाई तालुक्यात जातीय व सामाजिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून सदर प्रकरणातून सामान्य नागरिकांचे संरक्षण करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी वाईतील ग्रामस्थांनी केलेली आहे. आज आम्ही वाई तालुक्याच्या वतीनं एस टी साहेबांना भेटायला सर्व समाजातील सर्व जातीतील लोक इथं आलेलो आहोत. ही खरी दुर्दैवाची बाब आहे की एक समाज उठतो आणि त्याला कोणतरी वाईट प्रवृत्तीचे माणसं खतपाणी घालतात आणि अख्ख्या तालुक्यातील समाजावर ती लोक अन्याय करत असतात. आज अखंड वाई तालुक्यातला प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा माणूस एस पी साहेबांच्याकडे न्याय मागा येतो. वाई ही एक दक्षिण काशी आहे. ज्या पद्धतीनं पूर्व काशी असते त्याच पद्धतीनं ही एक दक्षिण काशी इतक्या पवित्र ठिकाणी आज काही बाहेरून येऊन लोक गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन ह्या वाईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला वाई तालुक्यातील बाहेरची लोक इतर पक्षाचा आधार घेऊन इतर आपल्या जातीचा आधार घेऊन वाई तालुक्यातील जनतेला वेटीला धरत आहे. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना एक सूचना करतो की तुम्ही तुमच्या लाईनीत राहा आम्ही आमच्या लाईनीत राहतो. आम्हाला रस्त्यावर यायला लावू नका. नेमकं काय विषय काय मागणी केली तुम्ही एस पी साहेबांकडे? एस पी साहेबांच्याकडे आमच्याकडे अशी मागणी होती, परवा वाई तालुक्यात भांडण झालं. हे भांडण रस्त्यावरलं भांडण होतं, हे कुठल्याही समाजाचं कुठल्या जातीचं किंवा प्रॉपर्टीवरलं भांडण नव्हतं. रस्त्यावर झालेल्या भांडणाचा इश्यू ह्यांनी समाजावर नेला आहे आणि चुकीच्या पद्धतीनं स्वतःच्या अंगावर स्वतःच इंजुऱ्या करून घेणे आणि इथं पोलीस स्टेशनला खोट्या कंप्लेंटी देणे, त्या कंप्लेंटी पुन्हा मिटवण्यासाठी तडजोडी करणे, ह्या मागचं हे असं राजकारण आता इथं चालू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही न्याय मागायसाठी एस पी साहेबांच्याकडे आलो. मागणी काय केल्या अधिकाऱ्यांना? आम्ही कारवाई करावी म्हणून सांगितलेले आहेत का एस पी साहेबांना की अशा प्रवृत्त्या ह्या समाजातून गायब झाल्या पाहिजेत. कारण हा नुसता एका वाई तालुक्याला हे नाही आहे विषय, उद्या हा सगळीकडे पसरणार आहे. एकानं अन्याय सहन केला की त्यांची ताकद वाढते, 10 जणांवर अन्याय करायची त्यांची हिंमत वाढते. एक विशिष्ट व्यवसाय करणारे आता तुम्ही या ठिकाणी जमा झालेत का? विशिष्ट व्यवसाय नाही, सर्व व्यावसायिक आहे. सर्व समाज शेतकरी, व्यापारी, सगळे तालुक्यातले दुकानदार सगळे हजर आहेत. मुळात हा समाज हा वाई तालुक्यातला नसून हा बाहेर दिवसापूर्वी वास्तव्य स्थिती आला. या समोरच्या ज्या समाजाबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्याकडून तुम्हाला नेमका त्रास काय? त्यांनी एकतर जिथं ते राहताय वास्तव्यास ती जागा त्यांनी अतिक्रमण केली. त्यांची मुलं मुली अजिबात शिकलेल्या नाही आहेत, पूर्ण अशिक्षित, नशेडी आणि व्यसनाधीन झालेली. त्यांच्या बावधन नाक्यावर त्यांचं वास्तव्य आहे. बावधनला जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यामध्ये त्यांचं कायम गाड्या लावलेल्या असत्या. तुरीचं भांगार विकून आणणं, गोळा करणे, आमच्या शेतकऱ्यांच्या नदीच्या किंवा विहिरीच्या रात्रीच्या 2-3 नंतर बाहेर पडणे, मोटरी चोरणे, त्याच्या केबल चोरणे, त्याचं विकणे, असा प्रचंड शेतकऱ्यांना त्रास आहे. वाईतल्या कुठल्याही हॉटेलमध्ये जायचं, तिथं बिल द्यायचं नाही. कपड्याच्या दुकानात जायचं, कपडे आणायचं, बिल द्यायचं नाही. उलट व्यापाऱ्यांच्याच अंगावर जायचं आणि महिलांना पुढं करून, महिलांची भीती दाखवून, महिलांच्या विषयी त्यांच्यावर व्यापाऱ्यांच्यावर सरळ मार्गी जो पांढर पेशावर गाई त्यांना कायद्याचा भीती दाखवून कोणतरी असं बाहेर न यायचं, कुठल्या तरी पक्षाच्या अध्यक्षाने यायचं, त्यांना त्याचा आधार घ्यायचा आणि महिलांचा भीती दाखवून इथल्या लोकांना त्रस्त करण्याचं आणि कायदेशीर कारवाई करून धमकी देऊन पैसे उकळण्याचे बरेच दिवसाचे यांचे हे धंदे चालू आहे. त्याच अनुषंगाने हा सगळा यांचा प्रयत्न चालू आहे. आजसुद्धा परवाच्या झालेल्या घटनेचा त्यांनी ज्यांच्यावर आरोप केला आहे ते अतिशय आमच्या गावातले प्रतिष्ठित असे नागरिक आहेत. त्यांचा आणि ह्या घटनेचा काडीचा संबंध नसताना कुणीतरी बाहेर न यायचं आणि कुठल्या तरी आमिषापोटी एक प्रतिष्ठित व्यक्ती, मोठं गाव, चांगल्या व्यक्तींच्यावर आरोप करायचे आणि मी काहीतरी करतोय असं दाखवायचं असे हे प्रकार त्यांचे.